ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकलं अशी जोरदार टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार विकले बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला तर राष्ट्रवादीकडे गहाण टाकलं शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडवून घेतली आहे चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण संजय राऊतांकडे बघून सत्य असल्याची जाणीव होते असा खोचक टोलाही नरेश यांनी संजय राऊत यांना शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी शिवसैनिकांना अटक केल्यामुळे संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे मुका घ्या मुका या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक का करता याच्याशी शिवसैनिकांचा काय संबंध असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तर शीतल मात्रे व्हिडिओ प्रकरणी शिवसैनिकांना अटक करणं हा पोलीस यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर आहे शिवसैनिक सुटू नयेत अशी कलम त्यांच्यावर लावली जात असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय तर आधी तो व्हिडिओ खरा आहे की खोटा हे समोर येऊ द्या असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलं जुनी निवृत्ती योजना पुन्हा लागू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे हा संप दिवसेंदिवस तीव्र होतोय पण या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा या ठप्प झाल्यात असं असतानाच कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारनं सुद्धा आता कारवाईचं शस्त्र उगारलंय सरकारने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा दणका दिलाय जेवढे दिवस काम नाही तेवढे दिवस वेतन नाही अशी कारवाई सरकारकडून केली जाती किसान सभेच्या मोर्चात आता एक वेगळा ट्विस्ट आलाय किसान मोर्चा शिष्टमंडळ मुंबईत रवाना होणार नाही तर मुख्यमंत्री आणि सरकार मधल्या मंत्र्यांनीच आमच्याकडे यावं अशी ठाम भूमिका या मोर्चानं घेतली आहे या मोर्चाचे नेते जेपी पी गावित यांनी असं म्हटलंय की सरकार सन्मानानं वागणूक देत नाही आम्ही आता चर्चेसाठी जाणार नाही तर सामान्य माणूसही सा सरकारला झुकवू शकतो हे आम्ही दाखवून देणार आहोत खरंतर किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडणार होती मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारकडूनच रद्द करण्यात आली तर आज आंदोलकांनीच या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शवलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी मंगळवारी हजर झाले होते तर त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तसंच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी वकिलांच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयानं तुर्तास दिलासा दिला तर ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत तसंच मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत